अशा प्रकारे चिकन मैगी तयार आहे, तर खूप छान होती ही रेसिपी, तुम्ही बघू शकता। नमस्कार, मी मिनल, तर तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या या चॅनलवर। तर आज मी बनवणार आहे मॅगी चिकन। तर मी 2 पॅकेट मॅगी घेतलेली आहे, जी 10-10 रुपयांना मिळते ते, आणि 1 पाव चिकन घेतले, 1 बारीक चिरलेला टमाटर, आणि 2 मिडियम साईज बारीक चिरलेले कांदे, आणि 1 मिरची घेतलेली आहे, असे मोठे 2 तुकडे केलेले आहे तिचे, काढता आली पाहिजे मुलांना म्हणून। तुम्हाला जास्त आवडत असणार तिखट तर तुम्ही टाकू शकता। तर मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे कढईमध्ये, आणि त्यामध्ये जिरे टाकले। जिरे झाल्यावर आता मी यामध्ये कांदा टाकला, याला थोडंसं होऊ द्या 1 मिनटं। पूर्ण आपल्याला लालसर करायचा नाही आहे कांदा। आता टमाटर टाकले, आता याला छान होऊ द्या। आता यामध्ये मिरची टाकते, आता याला चांगलं फिरून घेते। आता सर्वात शेवटी हळद टाकते आणि याला फिरून घेते। टमाटर चांगला नरम होईपर्यंत यावर मी 2 मिनटं झाकण ठेवते। 2 मिनटांनी आता याला चांगलं फिरून घेते। या पद्धतीने तर असं फिरून घ्या। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकते। आता यामध्ये चिकनला पूर्ण असं फिरून घ्या। चिकनला छान फिरून झालं तर यामध्ये जेवढं मॅगीला पाणी लागते तेवढं पाणी टाका। तुम्हाला थोडी पातळ मॅगीला सूप आवडत असणार तर तुम्ही थोडंसं पाणी शिल्लक टाका, नाहीतर जेवढं मॅगीला लागते तेवढंच टाका। त्यावर मी झाकण ठेवले आणि आता चांगली उकळी आलेली आहे। त्यामध्ये मॅगीचा मसाला पूर्ण 2 पॅकेटचा। आता याला छान फिरून घ्या। तर यामध्ये आता मॅगीचे 2 पॅकेट टाकून देते मी। या पद्धतीने तुम्हाला जर तोडून टाकायचे असणार तर तुम्ही टाकू शकता। तर यामध्ये मी असं झाकण ठेवून देते 2-3 मिनटं। तर आता थोडीशी मॅगी झालेली आहे, तर मी याला असं वेगवेगळं करते। या पद्धतीने आता याला बिना झाकणाचं असंच शिजू देते। तरी पण थोडीशी मॅगी आता राहिलेली आहे वायाची। गॅस बंद करून मी आता असंच ठेवणार आहे मॅगीला, तर 2-3 मिनटं। तर 2-3 मिनटांनी मी असं अशा प्रकारे मॅगी तयार आहे। तुम्ही बघू शकता माझ्या पद्धतीने मॅगी या प्रकारे झालेली आहे। बघा, तुम्हाला जरी माझी रेसिपी आवडली असणार तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि पुन्हा भेटूया पुढची रेसिपी घेऊन। नमस्कार।